महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवलीत काकानेच आपल्या पुतणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानलेल्या भाच्यासोबत पुतणीचे संबंध असल्याच्या संशयावरून काकाने हे टोकाचं पाऊल उचलत पुतणीला मारहाण करत तिचा जीव घेतला आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत काका मयुरेश सफलिंगा याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली पूर्वीकडील त्रिमूर्तीनगर परिसरात सफलिंगा कुटुंब राहतं. महेश सफलिंगा हे आपली पत्नी, मुलगी, भाऊ मयुरेश, आरोपी आणि मानलेला भाचा शंकर हे राहत होते. मयुरेशला शंकर आणि 13 वर्षीय पुतणीचा संबंध असल्याचा संशय आला. शंकर हा पुतणीच्या बाजूला का झोपला होता असा सवाल मयुरेशने आपल्या भाऊ महेशला विचारला. मात्र शंकर आणि पुतणीनं याबाबत नकार दिला. तरीही मयुरेशच्या मनातून ही गोष्ट जात नव्हती. संतापलेल्या मयुरेशनं आधी शंकरला मारहाण केली, त्यानंतर पुतणीलाही त्यानं मारहाण करायला सुरुवात केली. मयुरेशनं तिचं डोकं दारावर आपटल्यानं ती गंभीर जखमी झाली. अखेर या मारहाणीत तिचा मृत्यू झालाय. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत. काल डोंबिवली पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे. 13 वर्षाची मुलगी त्याचा काका आई वडील यांच्या समोर राहत होती. तिचे त्यांच्याकडे एक त्यांचा जवळचा लांबचा नातेवाईक जो आहे तो तिथे त्यांच्याकडे राहायला आला होता आणि त्याचे आणि तिचे संबंध असावे असे आरोपी मयुरेशाला वाटत होते. त्यामुळे त्याने बाहेर गेला 7 वाजता आणि परत दारू वगैरे पिऊन आला तो. त्यानंतर त्याने त्या मुलाला आणि 13 वर्षाच्या मुलीला मारहाण केली, केस पकडून त्या खिडकीच्या ह्याच्यावर आपटलं आणि त्या दरम्यान ती जखमी झाली. नंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, ट्रीटमेंट करून परत आले पण परत त्रास झाला. परत हॉस्पिटलमध्ये गेले तर डॉक्टरांनी डेथ बिफोर ॲडमिशन दाखल डेथ बिफोर डिक्लेअर केलेला आहे आणि त्यामध्ये ती मयत झाली आहे. आम्ही यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. मयुरेशला अटक केलेला आहे. आज त्याला कोर्टात हजर करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.